हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे परत एकदा शिल्लक राहिलेल्या चपातीचा खूपच इंटरेस्टिंग असा नाश्ता जो बाहेरून क्रिस्पी आणि आतून तितकाच नरम आहे आणि हा नाश्ता बघितल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही की हा शिल्लक राहिलेला चपातीचा आहे तर चला सुरू करूया त्यासाठी इथे मी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या तीन चपात्या घेतल्या होत्या हे सर्व मी बारीक तुकडे करून याच्या मिक्सरला फिरवून घेते अगदी बारीक सर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे सर्व चपात्या मिक्सरला काढून घेतल्या होत्या तुम्ही बघू शकता अगदी मोगळा मोकळा झालेला आहे आता यात दोन मिडियम साईजचे उकडलेले मॅश करून घेतलेले बटाटे घालते त्यानंतर एक छोट्या साईजची शिमला मिरची बारीक चिरून घेतली होती ती एक छोट्या साईजचा सा कांदा बारीक चिरलेला त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता अर्धा चमचा बडीशेप एक चमचा तीळ आमचूर पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर तुम्ही चाट मसालाही वापरू शकता छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ चवीनुसार मीठ बेतानेच घालायचे कारण आपल्या पोळ्यांनाही मीठ असतं हे सर्व मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला मी यात पाणी घातलेलं नाही आहे लागलं तरच पाणी घालणार आहोत तुम्ही बघू शकता मळून अशा प्रकारे हे तयार आहे थोडंसं कोरड आहे त्यामुळे मी अगदी एक चमचा पाणी यात घालते आणि परत एकदा मळून घेते आपल्या मिश्रणाच्या गोळ्याचा शेप यायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं आहे अगदी मी एक चमचा पाणी घालून हे मळून घेतलं होतं तुम्ही बघू शकता छान राऊंड शेप आलेला आहे आता हे मिश्रण मी दहा मिनटासाठी झाकून ठेवून दिलं होतं आताला तेल लावून मी आता याचे बॉल्स तयार करून घेते छोट्या छोट्या आकाराचे पेड्याच्या साईजचे आपल्याला याचे बॉल तयार करून घ्यायचे अगदी इझिली हे बॉल तयार होतात अशा प्रकारे अशा प्रकारे मी सर्व बॉल्स तयार करून घेतले आपण पुढचे स्टेप करणार आहोत त्यासाठी इथे मी आपे पात्रात थोडंसं तेल घालून घेतलं होतं अगदी दोन दोन थेंब आता यात थें। हे मी बॉल घालून हे छान फ्राय करून घेणार आहे सगळ्या बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता पण मी हे अशा पद्धतीने करते जेणेकरून हे हेल्दी ट्विस्टही याला वरतून परत थोडं थोडं तेल सोडून घेतलं आहे यापूर्वीही मी एक शिल्लक राहिलेल्या चपातीची खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी शेअर केली होती तुम्ही ती पाहिलेली नसेल तर तीही जाऊन बघू शकता अशा प्रकारे मी हे दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेतलेले आहे किंवा फ्राय करून घेतले आहे आता आपण याची साईड चेंज करून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे सर्व साईडने फिरवत फिरवत याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत खूपच टेस्टी असे हे बॉल्स तयार होतात हे बॉल्स तुम्ही टोमॅटो सॉससोबत खायला देऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले शिल्लक राहिलेल्या चपातीचे इंटरेस्टिंग टेस्टी कुरकुरीत असे बॉल तयार आहे तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अव्यास किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय टेक केअर